रणरंगीयन रंग महाली रंगलात तू सुबानावरी लगा मुखासुन धुंधलात तू रणरंगीयन रंग महाली रंगलात तू एक विदेशी वेल बहरली तुझा मंचती शिखरावर या गरुडा परी तुवे काकी दीड विती जा दुनिये नाना तुझा लागला ठार राऊ या श्रीयुत नासम इनामदार लिखित कादंबरीच्या नभोनाट्य रूपांतराचा चौथा भाग आज आम्ही प्रसारित करीत आहोत. नभोनाट्य रूपांतर श्रीयुत नासम इनामदार. संगीत आनंद मोडक. निर्माती मोहिनी पंडित. राऊ. मागच्या भागात चिमाजी अप्पा ज्येष्ठतेचा मान राखून राऊंच्या चुका त्यांना दाखवून देतात. तत्कालीन सामाजिक मूल्यांना आव्हान देणारी बाजीरावांची जडणघडण ही त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माणसांनाही अनाकलनीय झाली. भिकाजी सारख्या अनवरस पुत्राला प्रतिष्ठा देणं, सरदारांबरोबर अभक्ष भक्षण करणं, हे रणांगणात तलवार गाजवून अटकेपार मराठेशाहीचे झेंडे फडकवणाऱ्या बाजीरावांचे अक्षम्य अपराध ठरवले जात होते. पळी पंचपात्री समवेत पाळला जाणारा धर्म, रणांगणात तलवार गाजवतानाही सांभाळणं ब्राह्मणाला शक्य आहे का याचा सारासार विचार कोण करणार. आणि याच भागात हरणांची जोडी चोरीला गेली त्याची दाद लागत नाही म्हणून कलावंती मस्तानी स्वतःच बाजीरावांकडे दाद मागण्यासाठी येते. तिची प्रत्येक अडचण राऊ तत्परतेनं आणि जिव्हाळ्यानं सोडवतात. मस्तानीचं गाणं ऐकायची इच्छा बाजीराव व्यक्त करतात. काही विशेष कारण असल्याखेरीज गाणं बजावणं करण्याचा रिवाज नसल्याचं पंत सांगतात. बाजीराव त्याची दाद घेत नाहीत. रात्री मैफिल जमवण्याचा हुकूम सोडतात. समवयस्क सरदारांबरोबर बाजीराव मैफिलीत मस्तानीचं गाणं ऐकतात. सूर आणि तालाच्या या मनोहारी मिलाफानं मस्तानीचं अलौकिक सौंदर्य शतगुणित होतं. मोहजालाच्या काठावर ऐल तरी उभं राहून बाजीराव या धुंदीचा आस्वाद घेत असतात. आणि आता चौथा भाग. गुजरातच्या स्वारीचे हिशोब तयार झाले श्रीमंत. मर्जी असेल तर नजरे घालून घालावीत. अवश्य पेश करा पंत. कागदावर शेवटी कमाल दर्जेच्या रकमा दाखवल्या आहेत. हिशेब अगदी बरोबर आहे ना पंत? मी स्वतः तपासून बघितलंय. काही चूक आढळली का? नाही, या कागदांवरून आम्हाला काही म्हणता येणार नाही. पण हा शेवटचा आकडा 3 लाख रुपये. होय, गुजरातच्या स्वारीच्या जमा खर्चाचा आढावा येतो. आकडा बरोबर आहे याचा अर्थ या स्वारीत पेशव्यांना 3 लाखाचं कर्ज झालं असंच ना पंत? होय, लुटीत मिळवलेलं सामान श्रीमंतांच्या आज्ञेप्रमाणे दाभाड्यांच्याकडे रवाना करावं लागलं. त्यामुळं नगद अशी विशेष लूट मिळालीच नाही. झाला तो सर्व खर्चच झाला. फक्त कर्जच तेवढं दौलतीवर चढलं. पंत, या स्वारीचा खर्च धरून दौलतीवरचं एकंदर कर्ज किती झालंय? आकडा सांगू शकता? आकडा 30 लाखावर गेला आहे. 30 लाखांवर? आज 10-12 वर्ष आम्ही ही पेशव्यांची गादी चालवतो आहोत. तीर्थरूपांनी दिल्लीहून स्वराज्याच्या सनदा आणल्या. त्यातून संपत्ती उत्पन्न होईल अशी त्यांची आणि छत्रपती महाराजांची कल्पना होती. पण 10 वर्ष सारख्या मोहिमा करून आम्हाला पैसा मात्र दिसत नाही. रणांगणावर यश मात्र उदंड मिळालं. पण अखेर कर्जाचा डोंगर वाढतच चाललाय. पंत, तुमचा काय सल्लाय? आम्हाला असं वाटतं की 6 सुभा दक्षिणेची सरदेशमुखी आणि मोगलाई मुलखातली चौथाई मराठी दौलतीला फक्त कागदावरच मिळालेली आहे. तिची उगवण करण्याकडे आता पेशव्यांनी लक्ष द्यायला हवं. मतलब बादशहाकडून आम्ही संधा आणल्या
पण दक्षिणेत जोपर्यंत निजाम बसलेला आहे तोपर्यंत त्या ज्या कागदावर लिहिलेल्या आहेत त्या कागदा इतकी सुद्धा त्यांना किंमत नाही। पालखेडला आम्ही निजामाला माती चारली तुम्ही विसरताय पंत। सहा सुभा दक्षिण आम्हाला आता मोकळी झाली आहे। आमचे हक्क आम्ही उगवून घेतलेच पाहिजेत हे तर खरं ना पंत। यासाठी ठिकठिकाणी आमचे कारकून आणि सरदार पाठवले होते त्यातून किती वसुली झाली? आम्ही कारकून पाठवले पण निजामाने कागदावर दिलेलं वचन पाळलं नाही। स्वतःच्या कामगारांना उलट हुकूम पाठवले। परिणाम असा झाला की संधा आमच्याकडे आणि वसुली निजामाकडे। आपा स्वामींनी माळव्यातनं लूट आणली नसती आणि खुद्द श्रीमंतांनी बुंदेलखंडातून मोठा नजराणा मिळवला नसता तर दौलतीचा रोजचा कारभार चालवणंही कठीण झालं असतं। ताबडतोब नवीन खलीत रवाना करा पंत। आमच्या कारकुनांना सक्त ताकीद द्या की त्यांच्या हातात असलेल्या सनदांवरून त्यांनी दौलतीच्या हिश्श्याची ताबडतोब वसुली सुरू करावी। निजामाच्या कामदारांनी त्यात अडथळा आणला तर फौज पाठवून वसुली करा म्हणाव। जाळपोळ करा वाटेल ते करा पण वसुली देखील उपाय कमी करू नका पंत। प्रसंगी पेशवे सुद्धा शत्रूच्या मुलखात जाऊन लूट करू शकतात याची जाणीव त्या निजामाला झालीच पाहिजे पंत। आज्ञेप्रमाणे पुन्हा खरी ते रवाना करतो पण एक सुचवावंस वाटतं। बोला पंत। याचा परिणाम एवढाच होईल की वसुली व्हायच्या ऐवजी आम्हाला आत्ताच निजामाबरोबर लढा द्यावा लागेल। बेहत्तर आहे। केव्हा तरी एकदा निजामाचा सोक्षमोक्ष लावायचाच आहे पंत। दक्षिण त्याच्या कब्ज्यातून मोकळी केल्याशिवाय मला स्वास्थ्य मिळणार नाही पंत। आता पण श्रीमंत याचा अर्थ मोहिमेसाठी पुन्हा नवं कर्ज असा होणार आहे आणि सावकारांनी आता जुन्या कर्जाचा तगारा लावलाय। त्यांच्याकडून नवीन कर्जाची अपेक्षा करता येणार नाही श्रीमंत। तुमचा हिशेबी फास बेमालूम दिसतोय पंत। इतर सावकारांची एखाद्या वेळेस आम्हाला भीड पडणार नाही त्यांना दम धरायला सांगू पण बाबूजी नाही बारामतकरांचा भरोसा नाही। म्हणजे? दोन दिवसापूर्वी त्यांनी मला त्यांच्या वाड्यावर बोलावून घेतलं। कर्जासंबंधी विचारणा केली पैशासाठी नाही नाही ते ऐकून घ्यावं लागलं। कसा तरी वायदा करून तिथून परतलो पण श्रीमंत आता काहीतरी मार्ग काढला पाहिजे त्याशिवाय दौलतीचा कारभार चालणार नाही म्हणून हिशोब पेश केले। बारामतकर आमचे व्याही पंत त्यांनी आम्हाला थोडी उसंत द्यायलाच पाहिजे। उत्तर श्रीमंतांना आवडणार नाही। बोला पंत। ते श्रीमंतांचे व्याही आहेत म्हणूनच एवढ्या ताठ्यानं बोलतात। पारिपत्याची त्यांना भीती नाही। यातून काही तोड? आत्ता श्रीमंतांनी आज्ञा केली होती की वसुलीसाठी आम्ही मुलखात धुमाकूळ घालावा ठाणेदार धरावे रयत तजावाजा झाली तरी फिकीर करू नये हे ठीक आहे पण तुम्ही त्याला हरकत घेतली होती पंत। त्याचबरोबर आणखी एक गोष्ट केली तर फायदा होईल। बोला। आम्ही इकडं आपल्या आज्ञेप्रमाणे वसुली मोहीम जारी करतो तिकडं श्रीमंतांनी निजाम अलीशी वरकरणी तरी स्नेहाची बोलणी करावी म्हणजे आमच्या वसुलीत विघ्न लगेच येणार नाहीत। पालखेडचा तह झाल्यापासून त्यांचा आमचा स्नेह आहे। तो कागदोपत्री श्रीमंतांनी एकदा आपणही निजामाची गाठ घ्यावी या दौलतीत भेद पाडण्याचा त्याचा प्रयत्न निष्फळ झाल्यामुळे तो आता उमजला असेल। वसुली होऊन दौलतीच्या खजिन्यात एकदा पैसा जमा झाला की मग निजामाला आम्ही केव्हाही सळो की पळो करून टाकू। विचार करण्यासारखा सल्लाय पंत। पंत पाहिला था काय प्रकार देतो हा खलिता वासा। हे आमचे सरदार हे उदाजी पवार यांना आम्ही सरदार केलं। शेकडो वर्षानंतर धारेच्या गादीवर परमारवंशीय म्हणून आम्ही या पवारांना बसवलं त्यांची ही हिंमत। उदाजींच्या हातून आगळीक झाली हे खरं
पण श्रीमंतांनी थोडं दुर्लक्ष करावं. आगळीक याला तुम्ही पंत आगळीक म्हणता? अगोदर गुजरात हे ते आमच्या विरुद्ध दाभाडांना मिळाले ही त्यांची पहिली चूक. आम्ही तिकडे दुर्लक्ष केलं पण आता तर ते आमचेच महाल लुटीत सुटले आहेत, जाळपोळ करतायत, बरोबरच्या सरदारांशी भांडतायत. ही क्षुल्लक आगळीक. आज्ञा झाली तर पवारांना ताकीद पत्र पाठवतो. पंत त्याही पलीकडे गोष्टी गेल्या आहेत. आता जरा बसेल असंच काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर मराठे आणि लुटारू यांच्यात फरक राहणार नाही. पंत माळव्यातल्या प्रजेला आम्ही अभय देऊन आमच्या सत्तेखाली घेतलंय. तीच प्रजा उदयाजी पवार आणि कंठाजी कदम लुटतायत. पंत पिलाजी जाधवरावांना तातडीनं पत्र लिहा, म्हणाव माळव्यात टाकोटाक तुमच्या फौजेच्या तुकड्या जाऊ द्यात. उदाजींना घेरा घाला, पकडा, अटकेत ठेवा आणि आज्ञेची तामिले झाल्याची पत्र पुण्याला येऊ द्यात. क्षमा असावी श्रीमंत, शिक्षा जबर वाटते, पवारांची इज्जत जाईल, छत्रपती स्वामींनाही वाईट वाटेल. पण दौलतीच्याच इज्जतीवर ते उठल्यानंतर त्यांना त्यांच्या कर्माचा नतीजा पोचलाच पाहिजे. आज्ञेप्रमाणे करतो. आता हे दुसरं बातमीपत्र श्रीमंतांनी नजरे खालून घालावं. काय आहे ते? आम्ही स्वतःच वाचतो. असं अजब आहे पंत. वेळेवर आमच्या नजरेला आणल्यात. आज भोजनासाठी आमचे उभयता मेहुणे आमच्या बरोबर आहेत. त्यानंतर आम्ही याचा बंदोबस्त करू. नाईक, तुमच्याशी थोडं काम आहे. आमच्या बरोबर खलबत खाण्यात चालावं. काही विशेष आहे? आबाजी नाईक, तुम्ही आमचे मेहुणे. आजपर्यंत आम्ही तुम्हाला आबरून वागवलं, राखायचा तो मानही राखला, पण आमच्या नात्याचा गैरफायदा घेऊन तुम्ही आमच्याशी निमखरामी कराल असं वाटलं नव्हतं. निमखरामी आम्ही केली? होय तुम्हीच. पेशव्यांनी आरोप करण्यापूर्वी तीनदा विचार करायला हवा होता. विचार पुरता केला आबाजी. आमच्या निमखरामीचा तपशील समजू शकेल? तपशील काय करायचा आहे, पुरावाच देतो. आमच्या फडावर आज दाखल झालेले पत्रच पहा. बघू बरं, नायकांनी लूट सरकारात जमा केली नाही याचा अर्थ काय? आबाजी, लढाईत मिळालेली लूट पहिल्यांदा सरकारात जमा करायची हा रिवाज तुम्हाला नवीन नाही. हे रिवाज होळकरांसारखे धनगर सरदार किंवा राणोजी शिंदेसारखे मराठे लोक यांच्यासाठी आहे. आम्ही वरकड सरदारांच्या सारखे नाही, अब्रुदार सावकारही आहोत, पेशव्यांना कर्ज देणारे. लुटीतल्या एका हत्तीची ती काय गोष्ट, त्यावरून पेशव्याने आम्हाला निमखराम म्हणावं? आबाजी, आम्हाला वाटलं होतं झालेली चूक तुम्ही कबूल कराल, हत्ती सरकारात जमा कराल, पण नात्याचा गैरफायदा घेऊन तुम्ही आपले अरेरवी चालवित आहात हे आम्ही परिच्छन्न सहन करणार नाही. आम्ही हत्ती लढाईत मिळवलेला आहे. विजयाचं स्मारक म्हणून तो हत्ती सावकार नाईक बारामतकरांच्या वाड्यापुढंच झोलेल. असं मग नाईक पेशवे त्यांना कळेल त्याप्रमाणेच बंदोबस्त करतील. पण राऊंची ही अरे रावी आम्ही काय म्हणून चालवून घ्यायची मातोश्रीबाई? असतील ते पेशवे, पण एका हत्तीची ती बाप काय? आणि त्यासाठी आमच्यासारख्या प्रतिष्ठित सावकारांच्या वाड्यावर पेशव्यांनी चौकी बसवावी हे अति झालं मातोश्रीबाई. भिऊबाई, भिऊ बाळा, जावई बापूंच्या बद्दल आम्हालाही माया आहे. ते अब्रुदार आणि प्रतिष्ठित आहे. ते खरं असलं भिऊबाई, तरी दौलतीच्या कामाचे काही रिवाज असतात, ते बारामतकरांनी पाळले नाहीत. काय पाळले नाहीत? लढाईत मिळालेला हत्ती ठेवून घेतला एवढंच ना, आमची काय ऐपत नाही असं कोण म्हणतं भिऊबाई? आमच्या कानावर आलं, जावई बापू एखाद दुसरा उणा शब्द राऊला बोलले. राऊ तुमचे बंधू असले तरी पेशवे आहेत. सर्वांना जी वागणूक पेशवे देतात ती त्यांनी तुम्हाला दिली, पण अजूनही काहीतरी मार्ग काढता येईल. त्यासाठीच तर मातोश्रीबाई आम्ही आपल्याकडे आलो. काहीतरी मार्ग काढा, वाड्यावरची चौकी उठली पाहिजे, पण आम्हाला माघार घ्यायला लावू नका.
हत्ती वाड्यातच राहिला पाहिजे अशी काहीतरी तोड काढा। बघते मी प्रयत्न करून। कोण आहे रे तिकडे? आज्ञा। आबाजी पंत फडावर असतील, त्यांना म्हणावं आम्ही बोलावलं आहे। नमस्कार करतो मातोश्रीबाई, आज्ञा झाली म्हणून लगेच आलो। पंत, आबाजी नायकांच्या वाड्यावर चौकी बसली आहे म्हणे? आम्ही नको म्हणत असताना देखील श्रीमंतांनी आज्ञा दिली, माझा नाईलाज झाला। नायकांनी हत्ती दौलतीकडे जमा केला नाही तर अन्य काही मार्ग आहे का? नायकांनी हत्तीची किंमत सरकारात भरणा केली तर चालण्याजोगा आहे। किती किंमत आहे हत्तीची? पण मातुश्रीबाई, आपण आम्हाला किंमत भरायला सांगितली तर आमच्या सासरी ते आवडणार नाही। भिऊबाई, तुम्ही आता सारा आमच्यावर सोपवलं आहे ना, मग आम्ही काय करायचं ते करतो। पंत, हत्तीची किंमत किती आहे? आबाजी नायकांच्या वाड्यात असलेला हत्ती मी काही बघितला नाही, त्यामुळं त्या हत्तीची किंमत किती आहे हे मला सांगता येणार नाही। पण तरीही दौलतीसाठी तुम्ही हत्तींची नेहमीच खरेदी करता, तेव्हा हत्तीची साधारण किंमत किती असेल ती सांगा। असेल साधारण 2000 रुपये। ठीक आहे, तर मग पंत असं करा, आमच्या खाजगी खर्चासाठी तोडून दिलेली रक्कम तशीच शिल्लक आहे, त्या खात्यातून 2500 रुपये दौलतीत जमा करा। त्याची पक्की पावती आबाजी नायकांकडे पाठवा आणि त्यांच्या वाड्यावरच्या चौकी उठवा। पण त्यासाठी आम्हाला श्रीमंतांची आज्ञा लागेल, शिवाय मातुश्रीनी हत्तीची भरलेली किंमत श्रीमंतांना आवडेल की नाही हे सांगता येत नाही। एखाद्या वेळी या साऱ्या प्रकारानं पेशव्यांची या सेवकावरच खपामर्जी व्हायची। ती काळजी तुम्ही करू नका पंत, आम्ही आहोत। तसा प्रसंग आला तर राऊंच्या पाशी आम्ही तुमची रदबदल करू, मात्र तूर्त पैसे आम्ही खाजगीतून भरले आहेत हे राऊंच्या कानावर जाऊ देऊ नका। मातुश्रीबाई, मातुश्रीबाई साहेब, यात अवघड ते काय आहे पंत? अवघड एवढंच की आज तागाय श्रीमंतांची सेवा करताना कधी मनात एक आणि ओठात एक असं ठेवलं नव्हतं, ते आता करावं लागणार आहे। नमस्कार करतो श्रीमंत, बरेच दिवस मनात विचार येतो आहे तो आज बोलतो। काय म्हणाल पंत? अलीकडे प्रकृती ठीक राहत नाही, शिवाय आमचे चिरंजीव महादोबाई आता दौलतीच्या कामात तयार झाले आहेत, तेव्हा श्रीमंतांनी आम्हाला कामातून मोकळं करावं, तीर्थयात्रा करून देहाचं काही सार्थक करावं असा विचार आहे। काय म्हणत आहे पंत, अजून नवीन काय काढलंय? पेशव्यांच्या बरोबरीनं दौलतीच्या कामामध्ये पुरंदर आहेत, देह पडेल तेव्हाच सेवा थांबेल हा रिवाज तुमच्यासारख्या जुन्या माणसाला आम्ही का सांगायचा पंत? पंत, तुम्हाला निरोप दिलाय। रेठेकर, आज मैदानात घोड्यांचे बरेच सौदागर आलेले दिसत आहेत। होय श्रीमंत, काय येणार नाही, हिंदुस्थानात घोड्यांचा बाजार आता फक्त इथंच उरलाय। घोड्यांची खरी पारख पुण्यालाच होते असा समज सगळीकडे पसरलाय, म्हणून नदीपासून या टेकडीपर्यंत पसरलेल्या मोठ्या मैदानात आम्ही सौदागरांना आपापले घोडे हजर करायला सांगितलंय। काही खास घोडे आहेत? हो ना, हे सौदागरच त्यांच्या घोड्याची माहिती सांगतील। पंचकल्याणी, जय मंगल, कमलकंठा, देवमणी, पद्मखूर असे कितीतरी लक्षणीय घोडे या मैदानात उतरले श्रीमंत। हुजूर, हा एक चांगला घोडा नजरे खालून घालावा। पंचकल्याणी आहे, कपाळ, तोंड
गुडघ्यापर्यंतचे पाय पांढऱ्या शुभ्र रंगाचे आहेत. उमर किती आहे? 2 साल सरकार. रेठरेकर, हा दुसरा घोडा तुम्हाला कसा वाटतो? श्रीमंत, याच्या खुरांवर 2 काळे पट्टे म्हणजे हा पद्मखुर आहे. मोठं देखणं जनावर दिसत आहे. हा घोडा पेशव्यांच्या बागेत पाहिजे श्रीमंत. सौदागर, या तुझ्या घोड्यात काय आहे? ऐब तो कुछ नहीं सरकार. हाँ, ते जरूर है. मतलब? घोड़ा मामूली आदमी को आसानी से बैठने नहीं देता. आम ही परीक्षा करतो. मोतदार, घोड़ा लगाम लाव. पाठीवर लहानस खोगी राव. श्रीमंतानी आज्ञा दिली तर आम्ही पहिल्यांदा स्वारून पाहतो. श्रीमंत अनोळखी जनावर आहे. मला वाटतं श्रीमंतानी एकदम स्वार होऊ नये. पण घोडा तर उमदा दिसतोय. आम्हाला एकदम पसंत आहे. असलं जनावर तेज नसलं तरच नवल. आम्ही स्वारी करून पाहतो. मोतदार, लगाम इकडे दे. मोतदार आणि इतरांनी जवळ यायचं कारण नाही. ही आम्ही घोड्यावर मान टाकतो. हाँ हाँ बच्चा, ऐसा है क्या? 2 पायांवर? अरे हम तैयार है. कमाल है, कमाल है. पाहता पाहता श्रीमंतानी घोड्याच्या पोटात टाचारून त्याला चौखूळ काढला. की क्या बात है. बेटा बेटा, समोर नदीचं पाणी आहे. येणार का तुम पलीकडे? चलो हम खुश है. सरकार, इकडे जंगलात कुठे स्वारी आली? घोडा तर घामानं निथळतोय आणि सरकारांच्या डोईवरचं मंदिर घामानं भिजलंय. पलीकडे चलावं सरकार. बाईजी तिथे आल्याय. कोण बाईजी? मस्तानी बाईसाहेब. श्रीमंतांनी परवा ज्यांचं गाणं ऐकलं ना, त्या. असं? तिकडे पलीकडे काय चाललंय? आज आमचा सण आहे. खुद्द बाईजी तिथं फकीरांना खैरात वाटतायत. बसंती, पेशवे सरकार अचानक इकडे कुठे आले आहेत? मलाही माहिती नाही बाईसाहेब. आपण दिसलात ना म्हणून त्यांनी घोडा इकडे वळवला. तुम्हा कलावंतांना कोथरूडच्या बागेत मी राहायला जागा दिली आहे ना, मग तिथं खैरात वाटायच्या ऐवजी जंगलात काय चाललंय? बसंती, सरकारांना सांग, आम्ही राहतो तिथं त्याच्या शेजारीच महादेवाचं देऊळ आहे. आजची ही बकरीची खैरात तिथं वाटण्याजोगी नव्हती, म्हणून इथं दूर जंगलात यावं लागलं. हे बात है. खैरातच आहे तर मग आमच्या वाटणीला काही येणार आहे? बसंती, सरकारांना सांग, आपण ब्राह्मण आहात, आमची ही खैरात आपल्याला चालणार नाही. पण सरकार दासीची सेवा स्वीकारणार असतील तर आमच्या मकानाकडे चलावं. कळेल त्याप्रमाणे आम्ही सरकारांची सेवा करू. सकाळपासून गोडी फिरवून आम्ही दमलो आहोत. घसा सुकलाय. आम्हाला पाणी हवंय. सेवक सगळे नदीच्या पलीकडे मैदानात आहेत. आम्ही ह्या बागेतल्या मंदिरात जातो. तिथे कुणीतरी पुजारी आम्हाला पाणी देईल. बसंती, सरकारांना म्हणावं मंदिरात बिछायतीची व्यवस्था नसेल, श्रीमंतांची गैरसोय होईल. आम्हाला सवय आहे त्याची. बागेतल्या एखाद्या झाडाखाली आम्ही घोड्यावरचा गाशा टाकू. जशी श्रीमंतांची मर्जी. बाईजी, हाय अल्लाह, ये उमदा पण खुदा इन्हें सलामत रखे.
या श्री उष्णासम इनामदार लिखित कादंबरीच्या नभोनाट्य रूपांतराचा चौथा भाग आताच आपण ऐकला. नभोनाट्य रूपांतर श्री उष्णासम इनामदार, यातील भूमिका आणि कलावंत धीऊबाई स्वाती थिटे, सरदार रेखरेकर विजय कुमार कोटस्थाने, राधाबाई सेवा चौहान, नाईक बारामतकर सुनील गोडबोले, सौदागर नारायण भावे, दासी बसंती कल्पना देवळणकर, आबाजी पंत पुरंदरे श्रीराम रानडे, बाजीराव मोहन जोशी आणि मस्तानी मोहिनी पंडित याचं शीर्षकगीत सुधीर मोखे यांचं आणि गायक कलाकार रवींद्र साठे आणि सहकारी संगीतकार आनंद मोडक, ध्वनिमुद्रण वासव दत्ता मोडक, निवेदन मनोज भिसे, निर्मिती सहाय्य ज्योत्सना कुलकर्णी आणि शुभदा जोशी, निर्माती मोहिनी पंडित.